शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर शहराजवळून वाहणाऱ्या शाळी नदीचं पाणी प्रदूषित झालंय पाण्याला उग्र वास येतोय तसंच पाण्याचा रंग हिरवट झालाय हेच पाणी कडवी नदीत मिसळल्यामुळं नदीकाठच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय शाळी नदी स्वच्छ करून सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प राबवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीची गरज आहे गेल्या पंधरा वर्षापासून शाळी नदीचं पाणी प्रदूषित असूनही त्याकडं प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष ना, नाराजी पालेश्वर धरणातून शाळी नदीचा उगम झालाय पालेश्वर माण परळे उचत कोळगाव मार्गे मलकापूर शहराच्या बाजूने येळाणे कोपार्डे इथं कडवी नदीत शाळी नदीचं पाणी मिसळतं मलकापूर शहरातील गटाराचं सांडपाणी शाळी नदीत मिसळत असल्यामुळं शाळी नदीचं पाणी, नदीच पाणी प्रदूषित होतं या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न होणं गरजेचं आहे स्वच्छ भारत योजनेतून नगरपालिकेनं सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प राबवणं गरजेचं आहे मात्र त्याकडं प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यानं नदीकाठच्या पंचवीस गावांना दूषित पाणी प्यावं लागतंय दूषित पाण्यामुळे नागरिकांना सर्दी खोकला श्वसनाचे आजार उलटी जुलाब असे विकार वारंवार होत आहेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षांमुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये